नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कापूस तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सद्यस्थितीला सरकारचं तुरीबाबत काय धोरण आहे, तुरीला राज्यभरात काय भाव मिळतोय, त्याचबरोबर सद्यस्थितीला काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले राज्यभरातील सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव सुद्धा जाणून घेणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तत्पूर्वी विनंती करतो, सर्व प्रकारच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, एकदा तुरीची बातमी। केंद्र सरकार बाजार भावाने यंदा तुरीची खरेदी करणार। शेतकरी मित्रांनो, तुरीचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट आयातीसाठी मुक्त धोरण राबवणाऱ्या केंद्र सरकारने यंदा शेतकऱ्यांकडून हमी भावाने नव्हे तर बाजार भावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। पण यंदा या दरम्यान सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर ऐन निवडणुकांच्या काळात ग्राहकांना स्वस्त तूर देण्यासाठी घेतला असल्याचे शेतकरी नेत्याने सांगितले। बाजारात सध्या तुरीचे भाव हमी भावापेक्षा जास्तच आहेत, पण कापूस, सोयाबीन, मूग, मका, कांदा, टोमॅटो व या पिकाचे भाव कमी आहे। त्यानंतर मित्रांनो, हे जे शेतीमालाचे भाव कमी होण्यास सरकारचे धोरणच कारणीभूत आहे। तर देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादा यामुळे तूर दर तेजीत आहे। हरभऱ्याप्रमाणे तुरीचा स्टॉक असता तर तो बाजारात आणून भाव कमी करता आले असते, पण मागील हंगामात खरेदी केले नसल्याने सरकारकडे तुरीचा स्टॉक कमी आहे। नाफेड रोज भाव जाहीर करणार। सरकारसाठी नाफेड आणि एनसीएफकडून बाजार भावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे। यंदा हमी भाव 7000 रुपये, पण यंदा नाफेड करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर बाजार भाव मिळेल। खुल्या बाजाराचा आढावा घेऊन नाफेडकडून रोज त्यांचे भाव जाहीर करण्यात येणार आहे आणि तो भाव शेतकऱ्यांना मिळेल। मित्रांनो, 10 लाख टनापर्यंत खरेदी करावी लागणार। केंद्र सरकार किती तूर खरेदी करणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही, पण सरकारला तूर बाजारात हस्तक्षेप करून हरभऱ्याप्रमाणे तुरीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी 10 लाख टनाच्या दरम्यान खरेदी करावी लागेल असे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले। केंद्रीय सहकार विभागाने काही दिवसापूर्वी सरकार 8 ते 10 लाख टन तूर खरेदी करू शकते असे सांगितले होते, पण सरकारने अद्याप अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही। मित्रांनो, सरकारी खरेदीचा असा होणार बाजारावर परिणाम। अवकेच्या हंगामात बाजाराला आधार मिळेल। सरकार नेमकं किती तूर खरेदी करते यावरही परिणाम होईल। मित्रांनो, जाणून घेऊ कापसाचे बाजार भाव। हिमायतनगर या ठिकाणी 176 क्विंटल आवक होऊन कापसाला 6800 रुपयापर्यंत दर मिळाला। त्यानंतर मित्रांनो, फुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त कापसाला दर मिळाला 7181 रुपये प्रति क्विंटल। सिंधी सेलू या ठिकाणी 1215 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7045 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर हिंगणघाट 8000 क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला 7170 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर वरोरा खांबाडा 2122 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर काटोल 85 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला या ठिकाणी 6850 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर देऊळगाव राजा 2990 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7145 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर वरोरा या ठिकाणी 4502 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7060 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू 91 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7400 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, उमरेड 274 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 6870 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, पारशिवनी 1376 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 6800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, अकोला 126 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7021 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, हिंगणा 9 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 6650 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, आष्टी वर्धा 364 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 6900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर भद्रावती 602 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7020 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर 1600 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 7070 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो, संगमनेर 100 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर मिळाला 6800 रुपये प्रति क्विंटल। मित्रांनो,
पुढील बाजार समिती राळेगाव 4000 क्विंटल आवकून कापूस दरम्याला 7020 रुपये प्रति क्विंटल. धन्यवाद. शेतीविषयक माहिती सर्जना सबस्क्राईब करा, लाईक.